नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आणि व्यूवर्सचे हार्दिक स्वागत। आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे आजपासून 12 डिसेंबर 2022 पासून ते 15 डिसेंबर 2022 पर्यंत जी काही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या सीटी सेल मार्फत चालवणाऱ्या सेकंड राऊंड आणि ग्रुप बी मधील बीएमएस बीयूएमएस आणि बीएचएमएस या तिन्ही कोर्सेससाठीचा सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग चालू झालेली आहे। या संदर्भामध्ये सर्व काही जे मुद्दे आपल्याला मांडायचे आहेत त्या संदर्भात मी आज तुमच्या समोर आलोय। पहिला मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये बीएमएस बीयूएमएस आणि बीएचएमएस मध्ये म्हणजे ग्रुप बी मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यांनी प्री एक्झिट मधून सोडलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये एमबीबीएस बीएमएस बीएमएस बीए ग्रुप बी मधलं बीएमएस बीयूएमएस आणि बीएचएमएस काहीच मिळालं नाही त्यांना सुद्धा फ्रेश चॉईस फिलिंग करायची आहे। पहिली चॉईस फिलिंग डिलीट झालेली आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते जॉईन केलेलं नाही म्हणजे प्री एक्झिट म्हणून सोडले आहे तर मात्र आता त्याच्या हातात एक पण कॉलेज नाहीये आणि दुसऱ्या राऊंडला आता ज्या चॉईस फिलिंग करताना मात्र महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की तुम्ही या राऊंड मध्ये जास्तीत जास्त चॉईस फिलिंग करायची, कारण का तुमच्या हातात कॉलेज नाही आहे त्यामुळे मार्क्स जरी जास्त असले तरी सुद्धा जास्त चॉईस फिलिंग करायचे, कारण गेल्या राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही त्यामुळे जास्तीत जास्त चॉईस फिलिंग आपल्याला ह्या राऊंड मध्ये करायचं आहे हे लक्षात ठेवायचे। दुसरी गोष्ट 85% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बीएमएस बीयूएमएस आणि बीएचएमएस याच्यामध्ये चॉईस फिलिंग करत असताना आपल्याला जर पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुमच्या हातात असेल म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल जॉईन करून घेतलेलं असेल म्हणजे ऍडमिशन जर पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज घेतलेलं असेल तर आपल्याला ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा चॉईस फिलिंग फ्रेश करायचे, परंतु ते कॉलेज जे आहे ते कॉलेजपेक्षा जास्त चांगलं कॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी फक्त लिमिटेड चान्सेस चॉईसेस द्या, जास्त चॉईसेस देऊ नका, काही आवश्यकता नाही। दुसरी गोष्ट जर समजा चॉईसेस जास्त दिले तर तुम्हाला पहिल्या कॉलेज मिळालेल्या पेक्षा जॉईन केलेल्या पेक्षा दुसरं कॉलेज अपग्रेडेशन म्हणून चांगलं म्हणून तुम्हाला अपग्रेडेशन म्हणून तुम्हाला मिळू शकतं आणि ते कॉलेज पहिल्या कॉलेजपेक्षा चांगलं नसेल तरी सुद्धा पहिलं कॉलेज तुमचं पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला काढून घेतलं जातं आणि दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला ते कॉलेजमध्ये जावंच लागतं, त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेले सगळे रूल्स लागू होतात आणि तुमचं सगळं फायनल होतं। परंतु पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपण दिलेल्या चांगल्या टॉपच्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन झालं नाही आपलं चॉईस अलॉटमेंट झालं नाही तर आपलं पहिलं कॉलेज आहे ते फायनल राहतं आणि तुमचे प्रोसेस संपूर्ण संपते आणि दुसऱ्या राऊंडचे सगळे रूल लागू होतात आणि ऍट द एंड ऑफ सेकंड राऊंड म्हणजे दुसऱ्या राऊंडच्या बी ग्रुप मधल्या सेकंड राऊंड मध्ये तुमच्यामध्ये बीएमएस बीयूएमएस आणि बीएचएमएस या दुसऱ्या बी ग्रुप मधील जर एखादं कॉलेज तुमच्याकडे शेवटच्या मितीला जर आपण जॉईन करून घेतलं असेल किंवा कॉलेजला ऍडमिशन घेऊन घेतलं असेल तर तुम्ही तिथून पुढे सगळ्या प्रक्रियेमधून बाद होत असता। चॉईस फिलिंग करत असताना एक महत्वाचा टॉपिक काय येतो की आपण चॉईस आपल्याला जे पाहिजे ते चॉईस फिलिंगचे आयडियल चॉईस फिलिंग घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी तुम्ही चॉईस फिलिंग द्या। हे सगळं नाही मिळालं तर काय करायला त्याचा पण विचार करून ठेवा की जेणेकरून ते पण चॉईसेस तिकडे टाकायला पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं की एवढ्या मध्ये मला मिळेलच म्हणून आपण चॉईस फिलिंग करतो आणि परत आपल्याला मिळत नाही, मग नंतर क्वेश्चनला बरेचसे समोर येतात आणि परत प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे हे सगळे नाही मिळाले तर मी कुठं जाईन, नाही हे सगळे नाही मला मिळाले तर मी कुठंच नाही जाणार किंवा तरी पण जे एखादं कॉलेज असेल की ज्या ठिकाणी मी जाणारच नाही मला कुठंच नाही मिळालं तर मी घरी बसेल, परंतु चांगलं असा ऑप्शन जर असेल तर मग ते कॉलेज टाकू नका, नाहीतर मॅक्झिमम चॉईसेस द्यायला तुम्ही हरकत नाही असं मला वाटतं। पहिल्या राऊंड मध्ये बीएमएसचं चांगलं कॉलेज जर तुम्हाला मिळालेलं असेल तर मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये थोडेसे लिमिटेड ऑप्शन्स द्यायला हरकत नाही। दुसरी गोष्ट ऑप्शन फिलिंग करताना किंवा प्रेफरन्सेस देताना किंवा चॉईस फिलिंग देताना चॉईसेस एका खाली एक देत असताना तो तुमचा फॉर्म जो आहे तो लॉक झालाय काही बघायला पाहिजे, ऑटो लॉक सिस्टम इकडे सीईटी सेलकडे नाही हे लक्षात ठेवा, लॉक झालंय का हे बघायला पाहिजे आणि लॉक करून घ्या। कदाचित लॉक केल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स ह्या 5-4 दिवसामध्ये भरायचे असतील, समजा बघा 12-13-14-15 हे 4 दिवसामध्ये आपल्याला जर चॉईस फिलिंग मध्ये बदल करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामधून अनलॉक करून तुमच्या मेल आयडीवरती किंवा मोबाईलवरती ओटीपी पाठवून तुम्ही परत ओपन करू शकता आणि चॉईस फिलिंग चेंज करून परत लॉक करू शकता। लॉक जर नाही केलं तर तुमचे जे चॉईसेस आहेत ते कॉम्प्युटर मध्येच राहतात, तुमच्या लॅपटॉप मध्येच राहतात, त्यामुळे सीटी सेलकडे पोहोचत नाही, त्यामुळे तुमचा विचार होत नाही आणि तुम्हाला कॉलेज मिळत नाही,
परत केली म्हणजे नंतर उत्तर काय मिळण्यासारखं काही प्रक्रिया नाही. लॉक करणं कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा याच्या अनुषंगानं प्रश्न येतो, नंतर बदल करायचा असेल तरी सुद्धा आपण या चॉईस पेरिंग मध्ये बदल करता येतो अनलॉक करून सुद्धा. एखादं कॉलेज बेस सुद्धा ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉक करणं आवश्यक आहे, पण परंतु लॉक केल्यानंतर ऑप्शनचा म्हणजे एकदा लॉक केल्यानंतर जर लॉक नाही केलं तुम्ही तर तुमचा विचार होणार नाही, म्हणजे तुमचं चॉईस पेरिंग तिकडे पोहोचत नाही. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर समजा पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज जर मिळालेलं असेल आणि तुम्ही तिथे जाऊन ऍडमिशन घेतलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरून झाल्यावर सगळ्यात शेवटी आपल्याला हे मिळालेलं कॉलेज आहे ना ते टाकायला हरकत नाही असं मला वाटतं. सगळ्यात शेवटी हे कॉलेज पण टाकायला तुम्हाला हरकत नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड राऊंडचे रूल तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज जर मिळालंच तर तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे, नाहीतर तुम्ही प्रोसेस मधून बाहेर पडता. मग प्रक्रियेतून बाहेर पडता पण नंतर एंट्री यावर्षी ठेवलेली आहे ती म्हणजे मॉपअप राऊंड मध्ये परत 1000 रुपये भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येऊ शकत. आता या अनुषंगाने काही प्रश्न मी सकाळपासून आपल्यासमोर भेडसावत आहेत ते मी सांगतो. ज्यांना आता हे सर्व आपण जे सांगितले ते BMS BOMS आणि BHMS ग्रुप बी मधील सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगच्या संदर्भात, त्यापेक्षा पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये आणि मॉपअप राऊंड मध्ये संदर्भातली चर्चा आपली चालली. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये MBBS BDS च्या पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये म्हणजे पहिल्या राऊंड तर फ्री एक्झिट होतं सगळ्यांना माहित आहे, पण दुसऱ्या राऊंड मध्ये ज्यांना BDS मिळालेलं होतं आणि त्यांनी घेतलेलं नाही किंवा MBBS मिळालेलं होतं दुसऱ्या राऊंड मध्ये MBBS किंवा BDS मिळालेलं होतं, त्या विद्यार्थ्यांनी जर जॉईन केलं नाही तर ते संपूर्ण ग्रुप ए बी आणि सी या तिन्ही ग्रुप मधून एक्झिट झाले म्हणजे बाद झाले ते बाहेर पडले. परंतु त्यानंतरचा जो मॉपअप राऊंड होता त्या मॉपअप राऊंड मध्ये MBBS BDS च्या राऊंड मध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करून एंट्री केली ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांचं ते फक्त MBBS BDS च्या ग्रुप ए मध्येच रजिस्ट्रेशन झालंय एवढं लक्षात ठेवायचंय. मग जर समजा तुम्ही BDS किंवा MBBS मध्ये सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं असेल, सेकंड राऊंडला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि BDS चं किंवा MBBS चं सेकंड राऊंडला कॉलेज जर सोडलं आणि तुम्ही 1000 रुपये भरून MBBS BDS च्या राऊंड मध्ये मॉपअप मध्ये एंट्री केलेली असली तरी सुद्धा आत्ताच्या राऊंड मध्ये या BMS BOMS BHMS राऊंडच्या सेकंड राऊंड मध्ये चॉईस करून आपल्याला करता येत नाही, तुमचा एक राऊंड बाद झाले हे लक्षात ठेवा. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला ज्यावेळेस मॉपअप राऊंड चालू होईल त्यावेळेस तुम्हाला आणखी 1000 रुपये भरून आपल्याला ह्या ग्रुप बी मध्ये एंट्री करावी लागते. म्हणजे ऍट द एंड ऑफ सेकंड राऊंड आता MBBS BDS चा पहिला राऊंड झाल्यामुळे शेवटच्या राऊंडला जर समजा तुमचं एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्ही घेतलेलं नाही म्हणजे तुम्ही तिन्ही राऊंड मधून बाहेर पडलाय, पण एंट्री करताना मात्र प्रत्येक मॉपअप राऊंडलाच एंट्री होणार आहे. त्यामुळे पहिला राऊंड सेकंड राऊंड हा MBBS BDS चा झाला त्याच्यामध्ये कॉलेज अलॉट झालं तुम्ही आणि तुम्ही ते जॉईन नाही केलं म्हणून तुम्ही सगळ्या तिन्ही पण राऊंड मधून एक्झिट झालाय. त्यामुळे मॉपअप राऊंड मध्ये जरी रजिस्ट्रेशन केलेलं असलं तरी तुम्हाला तिकडे MBBS BDS च्या कॉलेजसाठी चॉईस फिलिंग करता आली, परंतु हा सेकंड राऊंड जो आहे त्यामध्ये एंट्री होत नाही, तुम्हाला इकडे मॉपअप राऊंड मध्येच एंट्री करावी लागते. त्याचबरोबर तुम्हाला ग्रुप सी मधील सुद्धा सेकंड राऊंड मध्ये किंवा फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडचा जो चॉईस फिलिंग होईल त्यामध्ये तुम्हाला एंट्री करता येणार नाही, चॉईस फिलिंग करता येणार नाही. तुम्हाला मॉपअप राऊंड मध्ये त्या त्या ग्रुपमध्ये 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागत आहे. हे इन्फॉर्मेशन सर्वात महत्वाचे आणि बहुतेक तुम्हाला माहित असेल तर सांगतो की ज्यावेळेस एखादा विद्यार्थी सेकंड MBBS BDS च्या सेकंड राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करून त्याला मिळालेलं कॉलेज आहे ते जॉईन न करता मॉपअप राऊंड मध्ये ज्यावेळेस एंट्री करायला गेला होता आणि रजिस्ट्रेशन करायला लागला होता त्यावेळेस त्यांनी 1000 रुपये भरताना तिथे सरळ सरळ लिहिलं होतं की MBBS अँड दिस रजिस्ट्रेशन इज व्हॅलिड फॉर ओनली MBBS आणि BDS, त्यामुळे ते 1000 रजिस्ट्रेशन इकडे BMS च्या सेकंड राऊंड साठी आपल्याला उपयोगी पडत नाही, तुमचा एक राऊंड बाद होतो, या राऊंड मध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत नाही. तुम्हाला मॉपअप राऊंड मध्ये परत फ्रेश 1000 रुपये भरून BMS BOMS आणि BHMS च्या सेकंड ग्रुप बी मधील मॉपअप राऊंड मध्ये 1000 भरून रजिस्ट्रेशन करून तुम्हाला चॉईस फिलिंग देता येऊ शकते. हा सर्वांचा प्रश्न सकाळपासून होता, हा तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी तुमच्याकडून आलो होतो. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र.